रोखठोक पत्रकारिता, निर्भीड भाना आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय News24 सह्याद्री। पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी जिल्ह्याची खबरबातमध्ये। राज्यामध्ये मागील काळामध्ये राबवलेल्या जलयुक्त शिवार अभियानासंदर्भात ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्याची खुली चौकशी करण्याची शिफारस समितीने केली आहे। त्या समितीचा अहवाल आल्यानंतर निश्चितपणे कारवाई केली जाईल अशी ग्वाही राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी आज नगरमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली आहे। दरम्यान राज्यामध्ये मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना लागू केली असून नगर जिल्ह्यातील बंधारे दुरुस्त केले जाणार आहेत, त्याचा एक महिन्यांमध्ये अहवाल देण्याचे आदेश येथील प्रशासनाला दिले असल्याचंही मंत्री गडाख यांनी सांगितलंय। 2000 कामांची चौकशी केल्यानंतर कॅटच्या असं लक्षात आलं की जवळपास 70% कामामध्ये अनियमितता, त्यापैकी 1800 ते 1200 कामं त्यांची खुली चौकशी करावी असं ही जी समिती कॅबिनेटने स्थापन केली होती की कॅटचा रिपोर्ट आल्यानंतर जलयुक्त शिवाराच्या बाबतीत ज्या तक्रारी आल्या तसा एक अहवाल शासनाकडे द्यावा। त्यामध्ये 1800 ते 1200 प्रकरणामध्ये त्यांना तथ्य आढळलेलं आहे त्याची खुली चौकशी करावी असा अहवाल त्या समितीने दिलेला आहे। पूर्ण अहवाल ज्यावेळेस येईल त्यावेळेस त्या अहवालाची सगळी पडताळणी करून शासन योग्य तो निर्णय लवकरच घेणार। राहुरी तालुक्यातील खडांबे येथे दलित कुटुंबावर झालेल्या अत्याचाराच्या घटनेसंदर्भात तालुक्यातील आरपीआय गटात दुफळी निर्माण झाली आहे। काही कार्यकर्ते त्या दलित कुटुंबाला न्याय देण्यासाठी नाशिक येथील महानिरीक्षक यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहेत, तर काही कार्यकर्ते पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहेत। यामुळे तालुक्यातील आरपीआय गटात होत असलेला जांगळगुत्ता चव्हाट्यावर आलाय। आज सचिन साळवे यांनी त्या उपोषणाला रिपाई आठवले गटाचा कोणत्याही प्रकारचा पाठिंबा नसल्याचं निवेदन दिलंय। खासदार संभाजी राजे यांना जामखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सन्मानपत्र आणि जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने खरीप हंगामामध्ये पिकणाऱ्या तूर, उडीद आणि सोयाबीन या धान्यांचं सॅम्पल देऊन त्यांचा आज विशेष सत्कार करण्यात आलाय। यावेळी केंद्र सरकारने नेमलेल्या काही कमिट्यांच्या अहवालामुळे मराठा आरक्षण गेलं, आरक्षण ही कायदेशीर प्रक्रिया आहे, मात्र सध्या महाविकास आघाडी सरकार आणि भाजप यांच्यामध्ये चाललेल्या आरोप आणि प्रत्यारोपांमुळे समाजात गैरसमज होऊन अपप्रकार होऊ नयेत यासाठी मी हा संवाद दौरा काढला असल्याचं प्रतिपादन छत्रपती खासदार संभाजी राजे यांनी केलं। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जामखेड कर्जत विधानसभा क्षेत्र प्रमुख श्री मधुकर राळे भात, जामखेड तालुका अध्यक्ष दत्तात्रय वारे यांसह कार्यकर्ते उपस्थित होते। माझा लढा आहे की जो शिवाजी महाराज शाहू महाराजांचा जो समाज आहे तो म्हणजे बहुजन समाज किंवा 18 पगडात 12 बलुतेचा एकत्र राहतो, एक संघ राहतो। आज दुर्दैवाने मराठा समाजला जे पूर्वी आरक्षण 1958 पर्यंत OBC मध्ये मिळत होतं म्हणजे केंद्रात इंटरमिडिएट क्लास कम्युनिटी म्हणून, ते आता ते निघालेलं आहे, ते आता मिळत नाही। म्हणून हा गरीब मराठा समाज आहे, 30% जो गरीब मराठा समाज आहे त्यांच्यासाठी माझा लढा आहे। आणि शेवटी माझ्यासाठी काय बहुजन समाजच महत्त्वाचा आहे, ह्या बहुजन समाजाने कसं जोडता येईल यासाठी माझा प्रयत्न। संगमनेर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार सुजय विखे यांनी आज संगमनेरमध्ये भाजपा कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली आहे। महाविकास आघाडीला राज्यात एकत्र राहण्यात रस आहे, मात्र स्थानिक पातळीवर हे तीनही पक्ष वेगवेगळे लढणार आहेत असं भाकीत त्यांनी करत संगमनेरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जनमानसांमध्ये जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अजेंडा जनतेला समजावून सांगावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं आहे। शेवगाव तालुक्यातील सालवडगाव येथे वनकन्या समृद्धी योजना, रानमेळा योजना आणि एक व्यक्ती एक झाड या जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेची सुरुवात करण्यात आली आहे। विभागीय वन अधिकारी कीर्ती जमदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सालवडगावमध्ये सरपंच अण्णासाहेब रुईकर, नियोजित क्षेत्र अधिकारी संदीप एकशिंगे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना रोपं वाटप करून ही सुरुवात झाली आहे। यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती, लवकरच परत येतोय, तोपर्यंत पाहत राहा News24 सह्याद्री। रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, News24 सह्याद्री। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत, पाहुयात पुढील बातम्या।
संगमनेर तालुक्यातील साकूर येथे पोलीस प्रशासनाने महापुरुषांच्या फोटोची विटंबना केली असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अक्षय सोनवणे यांनी केला आहे. मी माझ्या मालकीच्या जागेत महापुरुषांच्या पुतळ्याची स्थापना करत असेल तर वावगं काय, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. साकूर येथे पत्रकारांशी वार्तालाप करताना प्रशासनाची ही हुकुमशाही असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा, गौतम बुद्धांचा, शिवाजी महाराजांचा, असं तिघांचा असे 3 फोटो लावले होते, पण ते काही प्रशासनाने येऊन तो आमचं प्रशासनाने येऊन तिथे त्याचं विटंबना केली, ते फोटो काढले, त्यांच्याशी आमचं पोलाटली बोलणं झालं. आम्ही येऊन आमच्यासोबत आम्ही बसून आपण त्या विषयाला काहीतरी करता येईल, पण त्यांनी न ऐकता न काय करता त्यांनी त्यांचा पर्सनली विचार करता त्यांनी त्यांच्या कोणत्याचा वरच्या वरिष्ठांच्या अधिकार आदेशांनी त्यांनी ते फोटो स्वतःच्या हाताने काढलेले आहेत व त्यांची विटंबना त्यांनी केलेली आहे. कळसुबाई, हरिश्चंद्र, रतनवाडी, सम्राट, रतनगड या परिसरामध्ये कोरोना संक्रमण होऊ नये याची काळजी घेण्यासाठी शनिवार आणि रविवार या 2 दिवशी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील लोकप्रतिनिधी, सरपंच, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या झालेल्या सभेमध्ये येत्या शनिवार आणि रविवारपासून कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य पर्यटक आणि ट्रेकर्स यांना पर्यटनासाठी बंद ठेवण्यात आलंय, असा ठराव या बैठकीमध्ये सर्वानुमते झालाय. तर मद्यपान करून रस्त्यावर उतरणाऱ्या व्यक्तींना ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई केली जाईल, असं सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र सावळे यांनी सांगितलंय. रतनगड, साम्रत, कोकणकडा, रिवर्स वॉटरफॉल इत्यादी जे पर्यटन स्थळ आहेत ते शनिवार रविवार पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तरी येणारे पर्यटकांनी त्याची नोंद घ्यावी व शनिवार रविवार कोणीही भंडारदरा परिसरामध्ये हरिश्चंद्रगड कळसुबाई अभयारण्यामध्ये गर्दी करू नये. तरी देखील पर्यटक जर कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यामध्ये गेले व त्यांनी तेथे जाऊन गर्दी केली किंवा रस्त्यावर बसून मद्यपान करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर पोलीस प्रशासनातर्फे कडक कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. नामदार शंकरराव गडाख यांनी नेवासा तालुक्यातील करसगाव, वाटापूर, तामसवाडी, निपाणी, निमगाव आणि शेजारील इतर गावांना जोडणाऱ्या नदीवरील पुलाच्या सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी करून ठेकेदारांना काम दर्जेदार आणि पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्यात. हा पूल संबंधित गावांच्या शेती आणि दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. पुला अभावी या गावातील शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य माणसांना मोठी कसरत करावी लागत होती. हीच बाब लक्षात घेऊन आमदार गडाख यांनी या सूचना केल्यात. संगमनेर शहरातील वाहतूक शाखा जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशाने बरखास्त करण्यात आली आहे. शहरामध्ये काही दिवसांपूर्वी वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. यावर उपाय म्हणून तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी 18 पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. मात्र सध्या वाहतुकीचा कोणताच प्रश्न नसल्याने ही वाहतूक शाखा बरखास्त करण्यात आली आहे. अकोले तालुक्यातील निळवंडे जलाशयातील गाळ काढून त्याची पोयटा माती विस्थापित धरणग्रस्त शेतकऱ्यांना दिल्यास निळवंडे जलाशयाची क्षमता वाढेल आणि शेतकऱ्यांच्या खडकाळ शेत जमिनीला माती मिळून त्यांच्या शेतीचं उत्पादन चांगले येऊन त्यांचा आर्थिक स्तर उंचावेल, असं मत निळवंडे धरणग्रस्त शेतकऱ्यांचे नेते विठ्ठल आभाळे यांनी व्यक्त केलं आहे. जलसंपदा विभागाने आपल्या मागणीचा विचार करून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी याबाबत पुढाकार घ्यावा अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे. या बातमीसह जिल्ह्याची खबरबातमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र पाहत रहा News24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.